प्रचलित ॲलोपॅथी पद्धत खूप महाग आहे. आयुर्वेद होमिओपॅथीसह इतर पॅथीलाही महत्त्व आहे. सर्वच पॅथीत काही ना काही गुण आहेत, त्यामुळं सर्व पॅथी एका छताखाली आणल्या पाहिजेत. त्यातून रोग्याला काय लागू पडेल त्याचं अनुमान काढून तसा उपचार देण्याची व्यवस्था होऊ शकते, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. कणेरी इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या न्यूरो नॅव्हिगेशन सिस्टीमच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. 10-12 गावातील लोकांच्या आरोग्याची चिंता करणारा 5-7 डॉक्टरांचा संच एकाच ठिकाणी राहून काम करेल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. कणेरी इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. त्याचं लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी सिद्धगिरी मठाचे आदृश्य काळसिद्धेश्वर महाराज संघाचे सहकार्यवाह बागैया उपस्थित होते. भारत देशाला उच्च तत्वज्ञानाची परंपरा लाभली आहे. उत्तम आणि स्वस्त औषधं जगाला पुरवणारा हा देश आहे, असं मोहन भागवत यांनी सांगितलं. जनतेनं भारतीय कंपन्यांचीच औषधं खरेदी करावीत, या कंपन्यांना नागरिकांचं प्रोत्साहन आणि शासन आणि प्रशासनाचं झुकतं माप मिळणं गरजेचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि पाहुणचार या मानवाच्या मूलभूत गरजा बनल्यात. शिक्षण आणि आरोग्यासाठी माणूस वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, परंतु दर्जेदार शिक्षण आणि कमी दरात उपचार मिळत नाहीत. त्यासाठी मेक इन इंडियाला गती देणं गरजेचं असल्याचं भागवत म्हणाले. औषधी आणि उपकरण यांच्या बाबतीत स्वयंपूर्णता ही अत्यंत आवश्यक आहे. खर्च वाढतो तो त्याच्यामुळेही वाढतो. आता हे असं उपकरण आपल्या इथे पूर्णपणे तयार झालंय, अशी सगळी उपकरणं आपल्या इथे पूर्णपणे तयार व्हायला लागली ना, तर आज आपल्याला जी किंमत द्यावी लागते अधिकृतपणे, अनधिकृतपणे किती द्यावी लागते याचा मी विचार नाही करत, अधिकृतपणे जी द्यावी लागते त्याच्या 3/4 टपातून इतका आहे. त्याने उदाहरण, पण तो प्रयत्न झाला पाहिजे आणि त्याला सरकारकडून प्रोत्साहन मिळालं पाहिजे. सामान्य लोकांना अद्ययावत वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 26 जानेवारीपासून गरजू रुग्णांना केवळ 1 रुपयात सर्व उपचार मिळतील अशी योजना अंमलात आणू, असं अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांनी जाहीर केलं. त्यासाठी हितैषी योजना सुरू करण्यात आली आहे. रुग्णांची चौकशी करून देणगीदारांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बागैया, डॉक्टर शिवशंकर मरजक्के, डॉक्टर प्रकाश भरमगौडर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला शहरातील नामवंत डॉक्टर, रुग्ण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.